ऑप्शन ट्रेडिंगच्या रिलेटेड काही गोष्टी बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऑप्शन ट्रेडिंग, ट्रेडिंग करताना असते ट्रेड करता ती म्हणजे डिसिप्लिन डिसिप्लिन तर सगळीकडेच लागतो पण जेव्हा तुम्ही ऑप्शन एखादा ट्रेड करत असता मग तो स्टॉकचा ऑप्शन असू दे किंवा इंडसेसचा ऑप्शन असू दे त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीक्सची व्हॅल्यू काय आहे डेल्टा किती आहे ग्यामा किती आहे थिएटा किती आहे हे माहीत असणं खूप गरजेचं असतं कारण त्याच्यानुसार तो ऑप्शन किती जास्त चालणार आहे किंवा त्याची व्हॅल्यू किती कमी होणार आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते तर चलो या प्रेझेंटेशनकडे आणि ह्या ग्रीक्सबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघूया तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला अजून तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा तर प्रेझेंटेशनमध्ये आपण आज ऑप्शन ग्रीक्स बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा डेल्टाबद्दल बघू त्याच्यानंतर गॅमा मग थीटा मग वेगा आणि मग रो असे पाच ऑप्शन ग्रीक्स आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर बेसिकली डेल्टा म्हणजे काय जेव्हा तुम्ही एखादा ऑप्शन बाय गाता मग तो निफ्टीचा असू दे बँक निफ्टीचा असू दे किंवा कुठल्या स्टॉकमधला असू दे त्याच्यामध्ये आपल्याला प्रीमियम असतो प्रीमियम आपल्याला मै मिळतो त्याच्यामध्ये आणि त्या प्रीमियममध्ये आपल्याला दोन व्हॅल्यू ॲड असतात किंवा दोन प्रायजेसचा मिळून एक प्रीमियम तयार होतो प्रीमियम कसा तयार होतो एक असते इंटरेन्झिक व्हॅल्यू आणि एक असते टाईम व्हॅल्यू तर ही जी इंटरेन्झिक व्हॅल्यू आणि टाईम व्हॅल्यू आहे म्हणजे आपला जो प्रीमियम त्याच्यानुसार बनतो तर तो प्रीमियम किती पट पटीनं वाढणार आहे किंवा कशा पद्धतीने तो मूव्ह होणार आहे याची जी आपल्याला व्हॅल्यू हे जे करतो, अपने मेजर करतो तो आपल्याला डेल्टा मेजर करतो त्यामुळे आपल्याला इथे कळेल की डेल्टा मेजर्स द रेट ऑफ चेंज ऑफ ऑप्शन किती रेटनं तुमचं ऑप्शन प्रीमियम चेंज होणार आहे ते बेस्ड ऑन द डायरेक्शनल मूव ऑफ अंडरलाईन स्टॉक जर समजा शंभर रुपयानं चालला किंवा इंडायसेस शंभर रुपयानं चालला तर तुमचं ऑप्शन किती रुपयानं वरती जायला पाहिजे हे तुमचा डेल्टा ठरवतो मग तो डो तो, तो जो डेल्टा आहे तो वॅरीज करतो इट इज अ नंबर बेसिकली डेल्टा इज अ नंबर तो वॅरीज करतो झिरोपासून एकपर्यंत पर्यंत म्हणजे झिरो झाला झिरो पॉईंट वन झाला झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट थ्री असा एकपर्यंत तो वॅरी करतो नंबर आता कॉल ऑप्शनसाठी हा झिरो टू वनपर्यंत वॅरी करतो त्याच्यामुळे डेल्टाची व्हॅल्यू जर पॉईंट पंचावन्न आपण पकडली डेल्टाची व्हॅल्यू पॉईंट पंचावन्न पकडली तर झिरो टू वन हा जो स्केल आहे हा आपण झिरो टू हंड्रेड जर काउंट केला पॉईंट्सनुसार झिरो टू हंड्रेड पॉईंट्सनुसार जर काउंट केला तर झिरो पॉईंट फिफ्टी फाईव्ह जर व्हॅल्यू असेल त्याची तर तो पंचावन्न पॉईंटनं वरती वाढेल जर तुमचा जो इंडेक्सेस आहे तो शंभर पॉईंटनं वाढला तर म्हणजे समजा इथे फॉर एक्झाम्पल निफ्टी एक सोळा हजार एकशे पन्नास आत्ता स्पॉट व्हॅल्यू आहे आणि तो जर सोळा दोनशे पन्नास गेला आणि त्यावेळी जर तुमचा प्रीमियम इथे शंभर रुपये असेल आणि डेल्टा पॉईंट पंचावन्न असेल तर तुमचा हा जो पूर्ण ऑप्शन आहे शंभर रुपयेचा तर निफ्टी शंभर रुपये वाढल्यानंतर तुमचा जो ऑप्शन आहे तो एकशे पंचावन्न रुपये होणार म्हणजेच पंचावन्न रुपयेनं वाढणार हे डेल्टा डिसाईड करतो डेल्टाची जी व्हॅल्यू असते त्या पर्टिक्युलर प्रीमियमला किंवा पर्टिक्युलर ऑप्शन प्रीमियमला त्याच्यामध्ये जी डेल्टाची व्हॅल्यू असते ती आपल्याला हे इंडिकेट करते कॉल ऑप्शनमध्ये आता सेम पुट ऑप्शनमध्ये पण पुट ऑप्शनमध्ये तुम्ही म्हणाल की मार्केट तर खाली येतं पुट ऑप्शनमध्ये जर समजा सोळा हजार दोनशेला मार्केट चालू असेल आणि सोळा हजार शंभर आला तर कसं कॅल्क्युलेट करायचं तर हाच डेल्टा आपल्याला इथे निगेटिव्ह व्हॅल्यू दाखवतो पुटसाठी जो डेल्टा असतो तो निगेटिव्ह व्हॅल्यू दाखवतो आता मायनस वन टू झिरोपर्यंत तो ट्रेड करत असतो मग मायनस झिरो पॉईंट वन असू शकतो मायनस झिरो पॉईंट टू असू शकतो अँड सो ऑन मायनस वनपर्यंत त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात मग पुटची व्हॅल्यू इक्वि आपण मायनस झिरो टू हंड्रेड जर घेतली तर पुट ऑप्शन आपल्याला पॉईंट फोर असेल मायनस समजा मायनस पॉईंट फोरचा इथे डेल्टा आपल्याला दाखवतोय मग मार्केट जर शंभर पॉईंटनं खाली पडलं शंभर पॉईंटनं खाली मार्केट आलं तर हा जो पुट ऑप्शन असणार आहे वॉट त्याची प्रा प्राईज असू शकते त्याची प्राईज दोनशे रुपये असू शकते त्याची प्राईज शंभर रुपये असू शकते किंवा त्याची प्राईज पन्नास रुपये असू शकते तर मग समजा जर मार्केट तुमच्या डिरेक्शनला खालच्या डिरेक्शनला मूव्ह झालं आणि पडलं मार्केट शंभर पॉईंट तर तुमचा डेल्टा पॉईंट फोर होता म्हणून तुम्हाला त्या प्रीमियममध्ये चाळीस रुपयेनं वाढ होणार आहे तुमची म्हणजे तो दोनशे चाळीस रुपये होणार सेम उलट पद्धतीनं जसा कॉल ऑप्शनला डेल्टा मार्केट वाढल्यानंतर जेवढा डेल्टा असेल तेवढा पॉईंट तुम्हाला मिळतात शंभरच्या इक्वी व्हॅलेंटनं तसंच जसा मायनस फोर असा आपल्याला पूट ऑप्शनमध्ये डेल्टा बघायला मिळतो आणि सम समजा मार्केट शंभर खाली पडलं निफ्टी शंभर पॉईंट खाली आला तर तुमचा मायनस पॉईंट फोरचा जर डेल्टा असेल तर तुम्हाला त्याचे चाळीस पॉईंट मिळणार आहेत पूट ऑप्शनमध्ये मार्केट पडल्यानंतर आपल्याला फायदा होतो प्रीमियम आपण वाढतो मग तो पॉईंट चाळीसनं वाढणार मग इथे मायनस हे जे दाखवते हे मायनस आपल्याला डायरेक्टली इथे मायनस घ्यायचं नाही आहे किंवा माझा प्रीमियम चाळीस रुपयानं कमी होणार आहे ॲक्च्युली तुमचं पुट ऑप्शन चाळीस रुपयानं तिथे वाढणार आहे पण मार्केट निगेटिव्ह डिरेक्शनला आहे म्हणून ही व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह इथे बघायला मिळते दुसरी गोष्ट इथे महत्त्वाची म्हणजे काय की ए टी एम कॉल जे असतात ॲट द मनी कॉल जे असतात त्यांचा नॉर्मली जो डेल्टा असतो तो पॉईंट फाईव्हच्या आसपास असतो आय टी एम जे कॉल असतात इन द मनी जे कॉल असतात किंवा इन द मनी जे ऑप्शन्स असतात इथे आपण कॉल आणि पुट वेगवेगळा करायला नको आपण इथे एकच पकडूया ऑप्शन्स ॲट द मनी ऑप्शन जे असतात त्यांचा डेल्टा मोस्टली पॉईंट फाईव्ह असतो मग तो कॉल असेल तर प्लस पॉईंट फाईव्ह असणार असेल तर मायनस पॉईंट फाईव्ह असणार इन द मनी ऑप्शनचा डेल्टा क्लोज टू वन असतो मग तो पॉईंट एट असू शकतो पॉईंट नाईन असू शकतो किंवा वन असू शकतो फॉर सम रिझन वन पॉईंट वन वन पॉईंट टू वन पॉईंट फाईव्हपर्यंत पण असू शकतो पण आपण एकपर्यंतचं इथे एक्झाम्पल बघतोय ओ टी एम जर असेल तर त्याचा जो डेल्टा असतो तो क्लोज टू झिरो असतो म्हणजे जर कॉल ऑप्शन असेल तर पॉईंट वन पॉईंट टू पॉईंट थ्री अशा पद्धतीने बघायला मिळणार आणि जर आउट ऑफ द मनी पुट ऑप्शन असेल तर मायनस पॉईंट वन मायनस पॉईंट टू मायनस पॉईंट थ्री अशा पद्धतीने तुम्हाला तिथे डेल्टा बघायला मिळेल सो so, बेसिक हे डेल्टाचं असतं डेल्टा ज्या पद्धतीने मार्केट मूव होतं ते मेजर करतो आणि तुमचे तेवढे प्रीमियममध्ये पॉईंट वाढतात आता एक एक्झाम्पल बघूया आपण जेणेकरून तुमचा अजून क्लिअर होईल की कशा पद्धतीने हा डेल्टा वर्क करतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हा चार्ट बघतोय पॅरामीटर इथे आपण काय काय घेतलेत अंडरलाईन ॲसेट म्हणून आपण निफ्टी इथे सिलेक्ट केलेला आहे आणि तीन केस आपण इथे बघणार आहोत निफ्टीचे तीन वेगवेगळे उदाहरण बघणार आहोत स्ट्राईक प्राईज आपण सिलेक्ट केली आहे पहिल्या केसला आपण सोळा एकशे पन्नासची स्ट्राईक प्राईज सिलेक्ट केली आहे दुसऱ्या केसमध्ये आपण सोळा हजारची स्ट्राईक प्राईस सिलेक्ट केली आहे आणि तिसऱ्या केसमध्ये आपण काय केलं आहे की सोळा तीनशेची स्ट्राईक प्राईस सिलेक्ट केली आहे सोळा एकशे पन्नास थोडा इन द मनी घेतला आहे जवळचा इन द मनी ॲट द मनीच्या जवळपास बघू शकता तुम्ही सोळा हजार म्हणजे आपण इथे डीप इन द मनी सिलेक्ट केला आहे आणि सोळा तीनशे म्हणजे आउट ऑफ द मनीचा ऑप्शन इथे सिलेक्ट केलेला आहे स्पॉट प्राइस इथे मी सेम ठेवली आहे सोळा एकशे नव्वद सोळा एकशे नव्वद सोळा एकशे नव्वद आज तारीख अकरा जुलै त्यानुसारचा हा डेटा आपण इथे घेतलेला आहे जेव्हा हा व्हिडिओ येईल तेव्हा हे डेटा सगळे वेगळे असतील त्यामुळं कन्फ्यूज होऊ नका आजच्याप्रमाणे हा डेटा मी कॅल्क्युलेट केलेला आहे प्रीमियम पहिला एक्झाम्पल रिपीट पहिला जे एक्झाम्पल आपण बघतोय त्याचा जो प्रीमियम आहे तो एकशे तीस रुपये आहे आणि त्याचा जो डेल्टा आहे तो पॉईंट पंचावन्न आहे म्हणजे समजा जर निफ्टी इथून शंभर पॉईंट न वाढला तर पंचावन्न रुपये आपल्या प्रीमियममध्ये वाढायला पाहिजेत राईट मग आता किती वाढतोय आपलं एक्सपेक्टेशन्स आहे की निफ्टी सो सोळा दोनशे पन्नासला क्लोज होणार आजच्या दिवशीची क्लोजिंग इथे पकडलेली आहे एक्सपेक्टेशन्स पकडलेले आहेत एक्सपायरीपर्यंतच नाही पकडलेलं कारण एक्सपायरी पकडली की त्याच्यात टाइम व्हॅल्यू मायनस होते ॲक्च्युली याच्यात पण टाइम व्हॅल्यू मायनस होते व्हॅल्यू व्हॅल्यूबद्दल आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत मला असं वाटतंय की सोळा दोनशे पन्नासला आज मार्केट बंद होणार करंट प्राईज आहे सोळा एकशे नव्वद मग सोळा एकशे नव्वद आणि सोळा दोनशे पन्नास याचा डिफरन्स किती येतो तो साधारण साठ पॉईंटचा डिफरन्स येतो म्हणजे मला असं वाटतंय की साठ पॉईंट मार्केटवरती जाऊन आज बंद होणार मग त्यानुसार माझा हा जो एकशे तीस रुपयेचा प्रीमियम आहे तो किती रुपयानं वाढायला पाहिजे तर त्याचं कॅल्क्युलेशन करायसाठी आपण हे अपन, जे साठ पॉईंट वाढलेले आहेत त्याला आपण पॉईंट पंचावन्नच्या डेल्टानं मल्टिप्लाय करायचे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे तर सिम्पल आपण काय केलं इथे पॉईंट फिफ्टी जो डेल्टा होता त्याला सिक्स्टी पॉईंटनं वाढणार आहे म्हणून त्याला मल्टिप्लाय केलं आणि त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळाली थर्टी थ्री रुपीज म्हणजे ह्या एकशे तीस रुपयेच्या प्रीमियममध्ये ती तेहत्तीस रुपये जेव्हा आपण ॲड करू तेव्हा आपल्याला एकशे त्रेसष्ट रुपयेचा प्रीमियम मिळतो म्हणजे समजा जर मार्केट साठ वरती गेलं तर माझा हा प्रीमियम तेहत्तीस रुपयानं वाढणार आहे कारण पॉईंट फिफ्टी फायचा डेल्टा मला मिळतो आहे म्हणजे मला इथे तेहतीस रुपयाचा फायदा होणार जर मी आत्ताच्या कंडिशनला एकशे तीस रुपयाला हा प्रीमियम घेतला आणि मार्केट जर एकशे दोनशे पन्नासपर्यंत गेलं म्हणजे साठ पॉईंट वाढलं तर सिम्पल त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल सेम घेऊया आपण सेम कॉल आपण घेतला सेम सेम एकशे तीस रुपयाचा प्रीमियम देऊन आपण कॉल घेतला आहे पण मार्केट वरती गेलंच नाही मार्केट खाली आलं नव्वद पॉईंटनं नव्वद पॉईंट मार्केटमध्ये लॉस झाले आणि नव्वद पॉईंटनं खाली आलं मग आपला हा प्रीमियम किती जाणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ह्या नव्वद रुपयाला आपण पॉईंट फाईव्ह फिफ्टी फाईव्हच्या डेल्टानं मल्टिप्लाय करायचं आहे मग आपण इथं काय केलं मायनस नाईन्टी काय घेतलं इथं कारण मार्केट खाली आलं आहे मार्केट पडलं इथे आणि म्हणून आपण पॉईंट फिफ्टी फाईव्ह त्या कॅल्क्युलेट केलं मग मला किती रुपये इथे लॉस होणार एकोणपन्नास रुपये पन्नास पैशाचा लॉस होणार कारण पॉईंट फिफ्टी फाय डेल्टाला आपण नव्वद पॉईंट सोळा शंभरला मार्केट बंद होणार आहे म्हणून आपण मल्टिप्लाय केलं म्हणून या एकशे तीस रुपयेमधून एकोणपन्नास पॉईंट पन्नास रुपये म्हणजे जवळपास पन्नास रुपये माझे मायनस होणार आहेत म्हणजे हा जो कॉल ऑप्शन आहे हा जो प्रीमियम आहे माझा ऐंशी रुपयेवर येऊन थांबणार आहे म्हणजे मला इथे एवढं नुकसान होणार आहे सो डेल्टा आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळतो दुसरा जर एक्झाम्पल आपण बघितलं दुसरं एक्झाम्पल आपण डीप इन द मनीचं एक्झाम्पल बघतोय सोळा हजारचे स्ट्राईक प्राईजचा कॉल घेतला आहे म्हणजे एकशे नव्वद पॉईंट आपला डीप इन द मनी कॉल ऑप्शन आपण सिलेक्ट केलेला आहे स्ट्राईक प्राइस सेम प्रीमियम इथे आपला वाढला का वाढला तर डीप इन द मनीचे प्रीमियम हायर साईडला असतात म्हणून दोनशे एकोणतीस रुपयाचा आपण इथे प्रीमियम प्लस डीप इन द मनी आहे म्हणजे क्लोज टू वन डेल्टा असायला पाहिजे तो आहे इथे पॉइंट एट्टी फाईव्ह पॉईंट एटी फायचा डेल्टा आहे आणि मला वाटतंय मार्केट सोळा दोनशे पन्नासला क्लोज होणार आहे सेम सोळा दोनशे पन्नासला म्हणजे साठ पॉईंटवरती मार्केट क्लोज होणार आहे मग आपण काय केलं ह्या साठला पॉईंट एटी फायच्या डेल्टानं मल्टिप्लाय केलं मग आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली एक्कावन्न ही व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपल्या या प्रीमियममध्ये एक्कावन्न रुपयानं वाढ होणार आहे म्हणजे दोनशे एकोणतीस प्लस एक्कावन्न जर आपण केलं तर आपल्याला इथे व्हॅल्यू मिळते साधारण दोनशे ऐंशी म्हणजे जर मार्केट आज संध्याकाळपर्यंत सोळा दोनशे पन्नासला क्लोज झालं तर माझ्या प्रीमियमची व्हॅल्यू दोनशे ऐंशीपर्यंत पर्यंत जाऊ शकते असं आपण डेल्टावरनं काढू शकतो एक डोबळमानानं कॅल्क्युलेशन करू शकतो हा झाला दुसरा केस डीप इन द मनीमध्ये आपल्याला कशा चा, चांगल्या पद्धतीने फायदा होतो डेल्टा वाढल्यानंतर हे बघितलं तुम्ही तिसरी कंडिशन आपण इथे बघतोय आऊट ऑफ द मनी कॉल ऑप्शन बघितलं आहे आऊट ऑफ द मनी म्हणजे अजून ती प्राइस आलेलीच नाही आहे आणि आपण तो प्राइस ऑप्शन इथे सिलेक्ट केला आहे स्पॉट प्राइस सेम सोळा एकशे नव्वद सिलेक्ट केली आहे प्रीमियम जो आहे सोळा तीनशेचा कॉल ऑप्शनचा प्रीमियम साठ रुपये सुरू आहे आणि त्याचा डेल्टा क्लोज टू झिरो असायला पाहिजे क्लोज टू झिरो असायला पाहिजे म्हणजे पॉईंट थर्टी आहे ॲक्च्युली इथे मायनस द्यायला नाही पाहिजे होतं पण बाय मिस्टेक इथे मायनस आलेला आहे पण मायनस पकडू नका कारण मायनस होणार आहे तो म्हणून मी मायनस पकडले पण इथे मायनस नाही पकडले तरी चालेल तुम्हाला पॉईंट थर्टी आपल्याला दिसतोय मग आपण इथे काय केलं मार्केट नव्वद पॉईंटनं खाली येणार आहे इथं थोडंसं कॅल्क्युलेशन थोडंसं मिस झालं आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तर नव्वद पॉईंटनं मार्केट खाली येणार आहे कारण सोळा एकशे सोळा एकशेला मार्केट आपलं बंद होणार आहे मग नव्वद गुणिले पॉईंट थर्टी जर आपण केलं तर आपल्याला इथे व्हॅल्यू मिळते सत्तावीस रुपयाची म्हणजे इथे थोडंसं कॅल्क्युलेशन इथे हे तुम्ही थोडंसं इग्नोर करू शकता थोडंसं मिस्टेक झालेली आहे काही प्रॉब्लेम नाही सत्तावीस रुपयानं तुमचा इथे जो प्रीमियम असणार आहे तो कमी होणार आहे म्हणजे काय होणार इथं तुमचा जो साठ रुपयाचा प्रीमियम आपल्याला इथे दिसतो आहे साठ रुपयाचा त्यातनं मायनस सत्तावीस करायचे मायनस सत्तावीस जर केले तर आपल्याला साधारण इथे व्हॅल्यू मिळते तेवीस रुपयाची तेवीस नाही तेहतीस रुपयाची तेहतीस रुपये ते मार्केट खाली येणार आहे म्हणजे तुमचा प्रीमियम तेहतीस रुपयाला येऊन थांबणार सत्तावीस रुपये त्यातून मायनस होणार आहे जर मार्केट सोळा शंभरला आलं आणि तुम्ही जर सोळा तीनशेचा कॉल घेतला असेल तर कारण त्याचा डेल्टा जो आहे तो पॉईंट थर्टी झिरोच्या दिशेनं आहे आउट ऑफ द मनीचा डेल्टा आहे म्हणून इथे तुम्हाला काय होणार आहे सत्तावीस रुपयाचं नुकसान होणार आहे आणि तुमचं डे एंडला जो प्रीमियम असणार आहे तो तेहत्तीस रुपयेपर्यंत येणार आहे सो अशा पद्धतीने कॉल ऑप्शनचा डेल्टा आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि पुट ऑप्शनचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर नेक्स्ट पुट ऑप्शनचं पण एक्झाम्पल आपण बघूया आता इथे दोन केस पकडलेले आहेत मी मार्केट करंट स्ट्राईक प्राईस दोनशे पन्नास पकडलेली आहे इन द मनीवाली इथे स्ट्राईक प्राईस पकडलेली आहे कारण स्पॉट प्राईस एकशे नव्वद सुरू आहे म्हणजे ही इन द मनीची पुट ऑप्शन झाली प्रीमियम एकशे पन्नास रुपये आणि डेल्टा आपण इथे पकडलेला आहे पॉईंट फिफ्टी एट आता दोन वेगवेगळ्या केसेस कशा बघणार आहोत आपण सोळा शंभरला जर मार्केट बंद झालं तर काय होणार आणि सोळा तीनशेला जर मार्केट बंद झालं तर काय होणार पहिलं एक्झाम्पल सोळा शंभरला जर मार्केट बंद झालं म्हणजे तुमच्या डिरेक्शनला मार्केट गेलं खाली पडलं शं नव्वद पॉईंट आणि जर बंद झालं तर आपल्याला इथे बावन्न रुपयाचा फायदा होणार आहे बावन्न पॉईंट दोन रुपयाचा इथे फायदा होणार आहे मग आपल्या ह्या एकशे पन्नासच्या प्रीमियममध्ये हे बावन्न पॉईंट दोन रुपये ॲड करायचे आहेत आणि आपल्याला इथे दोनशे दोन रुपये दोन पैशाचा फायदा होणार म्हणजे टोटल प्रीमियम तुमचा किती होणार क्लोजिंगला जर मार्केट नव्वद पॉईंट खाली पडलं तर साधारण प्रीमियम तुमचा जाणार दोनशे दोन रुपयेपर्यंत सो अशा पद्धतीने मार्केट खाली पडलं तुमच्या डिरेक्शनला मार्केट गेलं म्हणून इथे आपल्या डेल्टाप्रमाणे आपल्याला हे प्रीमियम मिळाला समजा जर मार्केट सोळा तीनशेला क्लोज झालं म्हणजे आत्ता जी प्राईस चालू आहे त्याच्यापेक्षा एकशे दहा पॉईंट मार्केटवरती क्लोज झालं तर मला किती रुपयाचं नुकसान होणार तर आपल्याला काय करायचं आहे डेल्टा इन टू आपली जी वाढलेली प्राईज आहे की तीन प्राईज वाढली आहे त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आणि हे एकशे दहा मायनस मी काय घेतलं कारण पूट ऑप्शनमध्ये आपण खालच्या साईडची डिरेक्शन एक्सपेक्ट करत असतो आणि मार्केटवरती फिरतं आणि म्हणून त्या डेल्टाला आपण इथे कॅल्क्युलेट करतो म्हणून इथे त्रेसष्ट रुपयाचं आपल्याला नुकसान होणार म्हणजे ह्या एकशे पन्नासमधून आपण पन काय करायचे एकशे त्रेसष्ट रुपये मायनसचं करायचे त्रेसष्ट पॉईंट आठ रुपये मायनस करायचे आणि जी काय व्हॅल्यू येईल ते आपला प्रीमियम ॲट द एंड ऑफ द डे राहणार आहे पण फक्त डेल्टा कॅल्क्युलेट करून चालेल का तर नाही डेल्टा किती स्पीडनं वाढतो हे पण इम्पॉर्टंट आहे कारण कधी कधी तुम्ही बघितलं असाल की कि निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या ग्रीन कलरच्या कॅन्डल किंवा एवढ्या मोठ्या मोठ्या ग्रे रेड कलरच्या कॅन्डल आपल्याला तयार होताना बघायला मिळतात मग हे जे ॲक्सरलेशन होतं एकदम स्पीडनं वाढतं त्याच्यासाठी कोण जबाबदार असतं तर तो, तो म्हणजे गॅमा जबाबदार असतो म्हणून आपल्याला गॅमा पण माहीत असणं गरजेचं आहे गॅमा काय मेजर करतो तर इट मेजर्स रेट ऑफ चेंज ऑफ डेल्टा विथ रिस्पेक्ट टू चेंज इन द प्राईज ऑफ द दे अंडरलाईन डेल्टा किती रेटनं चेंज होणार आहे याची व्हॅल्यू आपल्याला गॅमावरनं मिळते म्हणजे जर गॅमा फास्ट वाढत असेल म्हणजे एकदमच मुवमेंट आली एकदमच स्पीड घेतलं मार्केटनं एकदम स्पीडमध्ये मार्केट वाढायला लागलं एका एका कॅन्डलमध्ये पन्नास पन्नास पॉईंट मिळायला लागले तर तुमचा जो प्रीमियम असतो डेल्टाचा तो डेल्टा जो असतो तो डेल्टाचा पण स्पीड वाढतो डेल्टा पण तो अचानक चेंज व्हायला लागतो म्हणजे पॉईंट फाईव्हचा डेल्टा जर असेल तुम्ही प्रीमियम घेता आणि अचानक मार्केट वाढलं तर पॉईंट फाईव्हचा डेल्टा पॉईंट एटपर्यंत जातो पॉईंट एटवरून पॉईंट वन प वन पॉईंट झिरोपर्यंत जातो मग जसा डेल्टा वाढेल तसा तुमचे प्रीमियम पण वाढायला लागतील सो गॅमा इज इम्पॉर्टंट फॉर द डेल्टा गॅमा इज द सेकंड डेरिटिव्ह डेल्टा इज द फर्स्ट डेरेव्हेटिव्ह म्हणून डेल्टा इज द फर्स्ट डेरिव्हिटिव्ह ऑफ द प्रीमियम अँड गॅमा इज द सेकंड डेरेव्हिटिव्ह ऑफ द प्रीमियम सेकंड डेरिव्हिटिव वाढला तर फर्स्ट डेरिटी वाढणार फर्स्ट डेरिव्युटी वाढला तर तुमचा प्रीमियम अचानक तिथे वाढायला चालवणार इट्स अ स्पीड ॲक्सलेशन जसं आपण गाडी चालवताना पहिले दहा किलोमीटर पाच पन्नासच्या स्पीडनं गाडी चालवतो किंवा दुसरे दहा किलोमीटर आपण स्पीड वाढवतो गेअर चेंज करतो तसे आपल्याला गेअर चेंज होताना इथे गॅमा आपल्याला दाखवतो गॅमा इज हायस्ट वेन द प्राईज इज ए टी एम ऑर आय टी एम गॅमा जास्त कधी असतो जेव्हा तुमचा जो ऑप्शन असतो तो ए टी एममध्ये असतो किंवा आय टी एममध्ये असतो आणि गॅमा लोएस्ट कधी असतो जेव्हा तुमचा ओ टी एममध्ये असतो म्हणजे समजा जर आउट ऑफ द मनी ऑप्शन असेल आणि तुम्ही म्हणता की नाही मार्केट आत्ता करंट चालू आहे सोळा शंभरला आणि तुम्ही सोळा तीनशेचा जर कॉल घेतला असेल आणि त्याचा प्रीमियम जर समजा पन्नास रुपये चालू असेल आणि मार्केट जरी वाढतं आहे मार्केट सोळा दोनशेला गेलं आणि त्याचा डेल्टा जर कमी असेल पॉईंट थ्रीचा डेल्टा असेल तर आपण मग अशी बघितलं की की कॅल्क्युलेशन होणार पण त्याचा गॅमा जर कमी असेल कारण गॅमा कमी असेल तर स्पीड मिळणार नाही डेल्टाला स्पीड मिळणार नाही त्यामुळे तुमचा हा जो प्रीमियम आहे तो जास्त पद्धतीने वाढणार पण नाही म्हणून जर तुम्ही बघत असाल तर जी व्होलॅटिलिटी ले असते किंवा जी वाढायचं स्पीड असतं व्हॉलेटिलिटीचा पण पार्ट बघणार हो नंतर पण समजा एखादा कॉल ऑप्शन किंवा एखादा पुट ऑप्शन मार्केट खूप जास्त जोरात वाढतं आहे पण तरी तो पण तरी पण तो कॉल तीन रुपये चार रुपये पाच रुपयेपेक्षा जास्त वाढत नाही त्याचं कारण एक तर कमी डेल्टा किंवा त्याचा कमी गॅमा ही दोन कारणं असू शकतात म्हणून जास्त करून ओ टी एम जे ऑप्शन असतात ते जास्त फास्ट वाढत नाहीत ते स्लो वाढतात आणि म्हणून आय टी एम जे ऑप्शन असतात आणि डीप इन द मनी जे ऑप्शन असतात ते एकदम फास्ट वाढायला लागतात कधी कधी आपण बघतो की आपला एकशे ऐंशी रुपयाचा प्रीमियम डीप इन द मनी आला असेल तर एकदमच दोनशे दोनशे चाळीसपर्यंत जातो कारण त्याच्यामध्ये गॅमा त्याला स्पीड वाढवायचा प्रयत्न करतं आणि म्हणून डेल्टाची प्राईस वाढते आणि म्हणून प्रीमियम जो असतो तो जास्त आपल्याला बघायला मिळतो म्हणून गॅमा काय इथे दिलं आहे गॅमा कॅप्चर द रेट ऑफ चेंज ऑफ डेल्टा इट हेल्प्स अस टू गेट ॲन्सर फॉर द क्वेश्चन सच एज वॉट इज एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ डेल्टा फॉर द गिवन चेंज इन अंडरलाईन शंभर रुपयांना जर स्टॉक वाढला तर गॅमा किती आहे त्याच्यावरनं आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काढता येते तर हे आपल्याला गॅमाची व्हॅल्यू पण लक्षात घेतली पाहिजे आता ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही म्हणाल की अरे सगळं कॅल्क्युलेट कुठं करत बसणार आहे आम्हाला तेवढा वेळ कुठे आहे तर ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला एका स्क्रीनवर बघायला मिळतात जर तुम्ही निफ्टी ट्रेडर डॉट कॉमवर जर गेलात तर या सगळ्या व्हॅल्यू बघायला मिळतात किंवा झिरो दाचं तुम्ही ब्लॅक अँड स्कोल कॅल्क्युलेटर जर वापरलं तर त्या कॅल्क्युलेटरवर आपल्याला त्या व्हॅल्यू बघायला मिळतात व्हिडिओच्या एंडला आपण त्या कॅल्क्युलेटर पण बघणार आहोत आणि कशा पद्धतीने ते काम करतं तेही बघणार आहोत तत्पूर्वी थिटाबद्दल बघूया थीटा म्हणजे काय टाईम व्हॅल्यू आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पर्टिक्युलर ऑप्शन जेव्हा आपण बाय करतो तेव्हा आपण एक कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि त्या कॉन्ट्रॅक्टची एक एक्सपायरी असते आपण शुक्रवारी काय करतो ते कॉन्ट्रॅक्ट बाय करतो आणि पुढच्या गुरुवारपर्यंत ते कॉन्ट्रॅक्ट गुरुवार एंड होतं वीकली एक्सपायरीला आणि जर समजा मंथली एक्सपायरी असेल तर शेवटच्या गुरुवारी शेवटच्या गुरुवारी थर्जडे एंड शेवटच्या गुरुवारी आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट संपताना दिसतं जर आपण मंथली एक्सपायरी घेतली तर मग हा जो पिरियड असतो हा एक आठवड्याचा पिरियड किंवा एक महिन्याचा पिरियड हा पिरियड तर संपत संपत आला आहे आपला तारका जशा जशा, जशा पुढे जातील तसा तसा टाईम निघून चालला आहे आपलं कॉन्ट्रॅक्ट एक्सपायरीकडे जात आहे मग ही जी टाईम व्हॅल्यू असते ती कॅल्क्युलेट करतं थीटा थीटा, थीटा काय मेजर करतं दिस मेजर्स द रेट ऑफ चेंज ऑफ डिक्लाईन ड्यू ऑफ ऑप्शन ड्यू टू पॅस पासेज ऑफ टाईम दॅट इज कॉल्ड टाईम डिके एक तारखेला जर तुमचा प्रीमियम दोनशे रुपये असेल तर तो तीस तारखेला जर एंड असेल तर तो दोनशे रुपये राहत नाही त्याच्यामध्ये काही प्राईस कमी झालेली असते मग तो फॉर एक्झाम्पल एकशे पन्नास असू शकतो एकशे चाळीस असू शकतो जर मार्केट कुठेही गेलं नाही तर मार्केट एका डिरेक्शनला गेलं तर ऑब्वियसली याच्यामध्ये चेंज होणार मार्केट जर डाऊन आलं तर याच्यामध्ये चेंज होणार पण जेव्हा मार्केट साईडवेज असतं मार्केटमध्ये मुवमेंट मार्केट नसते मा समजा एक तारखेला मार्केट इथे आहे आणि तीस तारखेला पण मार्केट सेमच जागेवर क्लोज झाले तेव्हा फक्त टाईम व्हॅल्यू कमी होते आणि ती टाईम व्हॅल्यू रोज थोडी 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 कमी होत जाते आणि एक्सपायरीला ती टाईम व्हॅल्यू झिरो होते त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं टाईम व्हॅल्यू ही एक्सपायरीच्या दिवशी झिरो होते कुठल्याही प्रीमियममध्ये टाईम व्हॅल्यू संपते त्याच्यामध्ये उरते काय ती फक्त एन्ट्रेन्झिक व्हॅल्यू कारण प्रीमियम जो बनतो तो टाईम व्हॅल्यू प्लस इंट्रेन्झिक व्हॅल्यू याच्या कॅल्क्युलेशनमधनं किंवा याच्या सेमेशनमधनं बनतो मग जर ही झिरो झाली आणि ही जर तुमच्याकडे झिरो असेल तर तुमचा प्रीमियम देखील झिरो होणार जो आउट ऑफ द मनी ऑप्शनचा झिरो होतो ॲट द टाईम ऑफ एक्सपायरी म्हणून तुम्हाला आउट ऑफ द मनीच्या एक्सपायरीच्या दिवशी अशा काही व्हॅल्यू दिसत असतात जे काही आउट ऑफ द मनीच्या ऑप्शन असतात कॉल असू दे किंवा पुट असू दे झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट फाईव्ह असे तुम्हाला दिसायला लागतात एक्सपायरीच्या दिवशी सो हे कायम लक्षात ठेवायचं की टाईम हे कायम संपतच असतो ऑप्शन सेलर ह्या टाइम व्हॅल्यूचा यूज करतात आणि पूर्णाच्या पूर्ण प्रीमियम आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न करतात समजा शंभर रुपयाचा प्रीमियम आहे आणि तुम्ही ऑप्शन सेल केला आणि तुम्हाला माहिती आहे एक्सपायरीच्या दिवशी हा प्रीमियम कमी होणार आहे म्हणजे जेवढा प्रीमियम कमी होणार आहे टाइम व्हॅल्यू जेवढी जाणार आहे मग समजा एक तारखेला तुमचा शंभर रुपयाचा प्रीमियम आहे आणि तीस तारखेला हा प्रीमियम तीस रुपयावर आला तर सत्तर रुपयाचा फायदा तुम्हाला त्यात मिळणार आहे कारण सत्तर रुपयेची टाईम व्हॅल्यू त्याच्यामध्ये मायनस होणार आहे आणि ती व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे सो ऑप्शन सेलर टाईम व्हॅल्यूचा जास्त चांगल्या पद्धतीने वापर करतात आणि प्रॉफिट करून घेतात ऑल एल्स इक्वल ऑप्शन लूज मनी ऑन अ डेली बेसिस ओनिंग टू थिटा म्हणजे थिटा टाईम व्हॅल्यू रोज कमी होते म्हणून रोज तुमच्या ऑप्शनची व्हॅल्यू कमी होताना दिसते जर market, sideways, तर, मार्केट साईडवेज असेल तर किंवा मार्केट जर वरच्या साईडला गेलं तरीही त्याची व्हॅल्यू कमी होते कारण कसं होतं कधी कधी समजा तुम्ही मार्केट क्लोजिंगला एखादा कॉल घेतला त्याची प्राईज समजा सत्तर रुपये चालू आहे तर त्याच्यामध्ये आजचा दिवस संपला नाही म्हणजे त्याची टाईम व्हॅल्यू आजची कमी झाली नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितलं तर त्याची व्हॅल्यू पासष्ट रुपये झालेली असते ओपनिंगला सकाळीच नऊ वाजाच्या आधी आपण बघतो मार्केट ओपन करतो आपलं पोझिशन बघतो आणि म्हणतो अरे सत्तर रुपयाला काल घेतला होता तर पासष्ट रुपये कसा काय आला पाच रुपये याच्यात मला लॉस कुठे झाला हे कधीही कळत नाही कारण नवीन लोकांना तर लक्षात येत नाही की टाइम व्हॅल्यू ही कमी होत असते कारण त्याच्यामध्ये पाच रुपयेची टाइम व्हॅल्यू होती तो दिवस संपला आणि ते पाच रुपये त्याच्यातून त्याच्यातून मायनस झाले म्हणून तुमचा सत्तर रुपयाचा डे एंडला घेतलेला प्रीमियम दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला पासष्ट रुपयाचा बघायला मिळाला सो ती टाइम व्हॅल्यू त्यातून कमी होत असते आणि डेली बेसिसवर ती कमी होते टाईम मूव्ज इन अ सिंगल डिरेक्शन हेन्स थीटा इज अ पॉझिटिव्ह नंबर थीटा कधीही निगेटिव्ह असू शकत नाही थीटा पॉझिटिव्ह नंबर असतो भलेही तुम्हाला तो रेड ह्याच्यामध्ये दिसत असेल बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कॅल्क्युलेशनमध्ये तो रेडमध्ये किंवा निगेटिव्हमध्ये दिसतो पण तो निगेटिव्ह नसतो तो पॉझिटिव्ह नंबर असतो कारण त्यातनं ती व्हॅल्यू कमी होणार असते शंभर रुपयेचा जर प्रीमियम आहे आणि थीटा जर बारा रुपये दिसत असेल तर तुमची ती व्हॅल्यू अठ्ठ्याऐंशी रुपये होणार आहे कारण ते बारा रुपये टाईम व्हॅल्यू त्यातून मायनस होणार आहे हे माहीत असायला लागतं त्याच्यानंतर वेन यू शॉर्ट नेकेड ऑप्शन ॲट द स्टार्ट ऑफ सिरीज यू कॅन पॉकेट द लार्ज टाईम व्हॅल्यू बट द फॉल इन प्रीमियम ओनिंग टू टाईम इज लो सिरीजच्या सुरुवातीला जर तुम्ही ऑप्शन सेल केला टी सी एसचं ऑप्शन मला सेल करायचं आहे टी सी एसचं ऑप्शन फॉर एक्झाम्पल चालू आहे पन्नास रुपयाला तर पन्नास रुपयाला आपण टी सी ऑप्शन सेल केला तर एक्सपायरीपर्यंत त्याची जी प्रीमियम डी के असणार आहे तो खूप कमी 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 किंवा स्लोली 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 होणार आहे कारण खूप जास्त टाईम व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये आणि टाईम व्हॅल्यू रोज कमी होणार आहे थोडी थोडी पण जेव्हा तुम्ही एक्सपायरीच्या जवळ असता एक्सपायरीच्या जवळ तुम्ही एखादा कॉल शॉर्ट करता किंवा एखादा पुट शॉर्ट करता तेव्हा त्याचं जे प्रीमियम असतं ते खूप फास्ट खाली होतं कमी होतं तुम्ही म्हणून बघत असाल जेव्हा निफ्टीचा ऑप्शन असतो आणि दोन निफ्टीचा ऑप्शन पंधरा ते वीस रुपयेसाठी ट्रेड करत असतो आणि पंधरा वीस मिनिटासाठी मार्केट जर कुठे गेलं नाही तर हा पंधरा वीस रुपयाचा जो प्रीमियम आहे तो डायरेक्ट पाच ते सात रुपयाला येऊन थांबतो का तर त्यातली टाईम व्हॅल्यू खूप जास्त लवकर संपत असते म्हणून एक्सपायरीच्या जवळ टाईम व्हॅल्यू एकदम फास्ट कमी होते आणि एक्सपायरी जशी लांब असेल तशी तर प्रीमियम कमी करायला वेळ लागतो की प्रीमियम कमी व्हायला वेळ लागतो म्हणून मोस्ट ऑफ द ऑप्शन सेलर जे असतात ना ते एक्सपायरीच्या जवळ आल्यानंतर ऑप्शन सेलिंग करतात कारण ते प्रीमियम फास्ट कमी होतो आणि ते तेवढ्या शॉर्ट टर्म पिरियडमध्ये आपलं प्रॉफिट तिथे कमवू हो शकतात एक एक्झाम्पल बघूया इथे तुम्ही बघता एक चार्ट आता इथे ऑप्शन प्रीमियम आपल्याला बघायला मिळतोय आणि डेज रिमेनिंग टू एक्सपायरी आपल्याला बघायला मिळते तीस दिवस राहिलेत एक्सपायरीला प्रीमियम तीनशे रुपये पंचवीस दिवस राहिले एक्सपायरीला प्रीमियम दोनशे पन्नास रुपयाच्या जवळपास आला म्हणजे पन्नास रुपयेनं प्रीमियम कमी झाला पाच दिवस परत पाच दिवस गेले वीस दिवस राहिले एक्सपायरीला प्रीमियम दोनशेवर आला पंधरा दिवसाला एकशे पन्नासवर आला दहा दिवसाला शंभरवर आला पाच दिवसाला पन्नासवर आला आणि एक्सपायरीच्या दिवशी प्रीमियम झिरो झाला इथे झिरो बघायला मिळतो आपल्याला म्हणजे आपला प्रीमियम पूर्णपणे संपला तीनशे रुपयाचा प्रीमियम आपला खाली गेला कारण टाइम व्हॅल्यू कमी होत गेली आता हा हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे म्हणून तुम्ही म्हणाल की अरे तीनशे रुपयाचा एक्झाम तीनशे रुपयाचा प्रीमियम कधी शून्य होऊ शकतो का तर कधी कधी होतोही फक्त आपल्याला त्या पद्धतीचा ट्रेड इथे इनिशिएट करायला लागतो त्यामुळे टाईम डिके हा रोज आपल्याला बघायला लागतो की पर्टिक्युलर प्रीमियममध्ये किती टाईम डिके तिथे बघायला मिळतो आहे आणि त्यानुसार ती प्रीमियमची व्हॅल्यू आपल्याला कमी होताना बघायला मिळते नेक्स्ट आहे आपला वेगा आता वेगा आपल्याला काय सांगतो की वेगा मेजर्स द रेट ऑफ चेंज ऑफ प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन व्होलॅटिलिटी जे मी स्पीडचं एक्झाम्पल दिलं गॅमा तर मदत करतोच पण वेगा आपल्याला अजून जास्त मदत करतो की कि किती वॉलॅटिलिटी ह्या प्रीमियममध्ये आपल्याला राहणार आहे हिस्टॉरिकल व्होलॅटिलिटी इज मेजर्ड बाय द क्लोजिंग प्राइस ऑफ स्टॉक ऑर इंडेक्सेस व्होलेटिलिटी मेजर कशी करतात की हिस्टॉरिकल प्राइस मेजर करतात वॉलेटिलिटीची क्लोजिंग प्राईजवर क्लोजिंग प्राईज जी असेल त्याच्यावरनं वॉलेटिलिटी आपली मेजर होते इंडिया विक्स पण आपला तशा पद्धतीने तो पण एक वॉलेटिलिटी इंडेक्स आहे तो पण तशा पद्धतीनेच आपल्याला मेजर करता येतो इम्प्लायड वॉलेटिलिटी रिप्रेझेंट्स द मार्केट पार्टिसिपेंट्स एक्सपेक्टेशन्स ऑफ वॉलेटिलिटी किती एक्सपेक्टेड व्होलेटिलिटी राहणार आहे त्याची एक व्हॅल्यू आपल्याला मिळते आणि त्याच्यानुसार आपल्याला तो जो पर्टिक्युलर प्रीमियम आहे त्याचं किती जवळ गेल्यानंतर तो खाली येणार आहे आणि किती त्याची व्हॅल्यू असल्यानंतर तो वरती जाणार आहे याच्याबद्दलचा आपल्याला एक अंदाज तिथे येऊन जातो ऑल ऑप्शन इन्क्रीजेस इन प्रीमियम वेन व्हॉलेटिलिटी इन्क्रीझेस व्हॉलेटिलिटी जर जास्त असेल एखाद्या पर्टिक्युलर ऑप्शनमध्ये वॉलेटिलिटी आपल्याला वीस पंचवीस तीस दिसत असेल तर त्याचे प्रीमियम जे असतात ते हायर साईडला असतात हायर साईडला प्रीमियम असतात म्हणजे म्हणून ऑप्शन सेलर काय करतात ज्याची व्हॉलेटिलिटी जास्त आहे ते प्रीमियम सेल करायला बघतात कारण त्यांना माहिती आहे वॉलेटिलिटी परत थोडीशी स्टेबल झाल्यानंतर तो जो प्रीमियम आहे तो कमी होणार आहे आणि त्याची व्हॅल्यू कमी होणार आहे सो so, ह्या दोन गोष्टी आपल्याला कायम लक्षात ठेवायच्या आहेत आणि ऑप्शन सेलिंग जर तुम्ही करत असाल तर हायर वॉलेटिलिटीचे जे प्रीमियम असतात ते सेल केल्यानंतर नॉर्मल वॉलेटिलिटी आल्यानंतर त्याचा प्रॉफिट तुम्हाला होऊन जातो द इफेक्ट ऑफ वॉलेटिलिटी इज हायेस्ट वेन देर आर मोअर डेज लेफ्ट टू द एक्सपायरी सिरीजच्या सुरुवातीला जर जास्त वॉलेटिलिटी असेल आणि तो ऑप्शन जर तुम्ही सेल केला तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो कारण ती वॉलेटिलिटी परत कमी कमी होते आणि ती व्हॅल्यू प्रीमियमची कमी कमी होत राहते आणि तुम्हाला ऑप्शन सेल केल्यानंतर तिथे तेवढा प्रीमियम पूर्ण तुमच्या क खात्यामध्ये किंवा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो त्याचा प्रॉफिट तुम्ही उठवू शकता सो बेसिकली वॉलेटिलिटी जास्त असेल तर प्रीमियम हाय असणार वॉलेटिलिटी कमी असेल तर प्रीमियम कमी असणार प्रीमियम कमी जर असेल तर सेल करताना थोडासा विचार करायचा कारण परत प्रीमियम वॉलेटिलिटी वाढली तर प्रीमियम तिथे वाढू शकतो त्यामुळे मोस्ट ऑफ द सेलर काय करतात की व्होलॅटिलिटी जिथे जास्त आहे ज्याचा प्रीमियम हाय आहे तो थोडासा सेल करायला बघतात कारण वॉलेटिलिटी कमी झाली की त्यांना तिथे प्रॉफिट बघायला मिळतो आणि सगळ्यात शेवट आहे रो रो म्हणजे आपल्याला काय आहे की इंटरेस्ट रेट जसे चेंज होतील त्या पद्धतीने रोची व्हॅल्यू चेंज होते त्यामुळे ही डायरेक्टली इम्पॅक्ट कधीच करत नाही ऑप्शन प्रीमियमला सो यू कॅन इग्नोर दिस म्हणजे इंटरेस्ट रेट जर चेंज झाले तरच ते ऑप्शन प्रीमियममध्ये काय होतात की इफेक्ट आपल्याला दाखवतो दिस मेजर्स द चेंज ऑफ ऑप्शन प्राईस पर युनिट इनक्रीज द कॉस्ट ऑफ फंडिंग ऑफ अंडरलाईन असेट इंटर त्यामुळे हे जर तुम्ही थोडंसं इग्नोर केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे रोजची व्हॅल्यू जर चेंज कधी होणार जेव्हा इंटरेस्ट रेट खूप जास्त चेंज व्हायला लागलेत तेव्हा तुम्हाला इथे इफेक्ट प्रीमियमवर बघायला मिळतो करंट जर विचार केला तर सेव्हन पर्सेंटच्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेट करतो जर तुम्ही कॅल्क्युलेटर ओपन केला तर सेव्हन पर्सेंटच्या हिशोबानेच आपल्याला इथे कॅल्क्युलेशन बघायला मिळतात सो so, आपल्याला इथे काय आहे की हे थोडंसं आपण इग्नोर करू शकतो रोची व्हॅल्यू पण पहिले जे चार ग्रीक्स आहेत त्याच्या व्हॅल्यू आपल्याला कायम कन्सिडर करायला लागतील आणि त्याच्यानुसार आपला ऑप्शन किती चेंज होणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करता येतं आता जसं मी म्हटलं की कॅल्क्युलेशन सगळ्याच गोष्टी एक्सेल शीटवर किंवा पेपरवर कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीत त्याच्यासाठी आपण काय बघणार आहोत की एक ब्लॅक अँड स्कूल नावाचं कॅल्क्युलेटर होतं त्याच्यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यूपूट करायचे आहेत आणि व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला काय आहे की त्याची जी प्रीमियमची व्हॅल्यू आहे किंवा ग्रीक्सची व्हॅल्यू आहे त्या सगळ्या व्हॅल्यू इथे बघायला मिळतील तर जाऊया थोडंसं गुगलवर आणि हे ॲप्लिकेशन सर्च करूया तर तुम्ही इथे बघत आहात झिरोदाचं आपण ब्लॅक अँड स्कूल कॅल्क्युलेटर इथे ओपन केलं आहे इथे तुम्हाला स्पॉट प्राईज टाकायला लागते इथे स्ट्राईक प्राईज ज्या स्ट्राईक प्राईजचा तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करणार आहे ते इथे एंटर करायचं आहे व्हॉलॅटिलिटी आपल्याला किती आहे त्या पर्टिक्युलर ऑप्शनमध्ये ते आपल्याला इथे एंटर करायची आणि इंटरेस्ट रेट आपल्याला इथे बघायला मिळतं की सातच आपल्याला ठेवायचे आहेत आणि एक्सपायरी आपण इथे सिलेक्ट करू शकतो डिव्हिडंड पर्टिक्युलर स्टॉक जर सिलेक्ट करणार असाल आणि त्या पर्टिक्युलर स्टॉकचा काही डिव्हिडंट पर्सेंटेज असेल तर तो पर्सेंटेज तुम्हाला इथे टाकायचा आहे सध्या आपण निफ्टीचा एक्झाम्पल बघतो त्यामुळे डिव्हिडं आपल्याला शून्य ठेवायचं आहे बँक निफ्टी निफ्टीमध्ये डिव्हिडंट आपल्याला शून्य ठेवायचं आहे तर आपण इथे स्पॉट प्राईज सिलेक्ट करूया जसं आपण मग अशी म्हणलं सोळा हजार एकशे नव्वद आपण स्पॉट प्राईज सिलेक्ट केली जे एक्झाम्पल आपण बघितले होते आणि स्ट्राईक प्राईज आपण इथे बघूया सोळा हजारचा आणि इथे एम्प्लॉईड व्हॉलेटिलिटी आता आपल्याला चार्टवर बघायचं चा। आहे ऑप्शन चेन जर तुम्ही ओपन कराल ऑप्शन चेन जर ओपन कराल सीच्या वेबसाईटवर तर तुम्हाला तिथे आय व्ही हा जो सेक्शन बघायला मिळतो इम्प्लॉईड वॉलेटिलिटी तिथे आपल्याला ही व्हॉलेटिलिटी बघायला मिळते मग ती ट्वेंटी फाय पर्सेंट असते एटीन पर्सेंट असते तर ती पर्सेंटेजमध्ये आपल्याला बघायला मिळते मग आपण इथे काय करूया इन द मनी डीप इन द मनी आपण सिलेक्ट केलं आहे म्हणून तिथे व्हॉलेटिलिटी आपण काय करूया ट्वेंटी सेवन पर्सेंट फॉर एक्झाम्पल पकडूया फॉर एक्झाम्पल पकडतो मी हे तुम्ही ॲक्च्युली लाईव्हमध्ये पण बघू शकता आणि कॅल्क्युलेट करायचं आहे जर हे आपण कॅल्क्युलेट एक्सपायरी आपण सात तारखे चौदा तारखे तारखेची एक्सपायरी मी सिलेक्ट केलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता कॉल ऑप्शनचा प्रीमियम दोनशे शहात्तर रुपये दाखवतोय पूट ऑप्शनचा प्रीमियम सत्यात्तर रुपये दाखवतो आहे कॉल ऑप्शनचा जो डेल्टा आहे तो पॉईंट सिक्स्टी नाईन आहे म्हणजे जर शंभर रुपयानं तुमचा निफ्टी वाढला तर सिक्स्टी नाईन रुपये तुम्हाला प्रीमियममध्ये प्रॉफिट होणार आहे पूट ऑप्शनचा डेल्टा किती आहे तीस रुपये म्हणजे शंभर रुपयानं जर तुमचा पुट शंभर रुपयानं जर मार्केट खाली पडलं तर तुमच्या ह्या पुट ऑप्शनमध्ये फक्त तीस रुपये वाढ होणार आहे गॅमा झिरो पॉईंट झिरो 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 नाईन आहे तो आपल्याला मदत करतो स्पीड दाखवायसाठी कॉल ऑप्शनचा थीटा इथे इम्पॉर्टंट गोष्ट आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कॉल ऑप्शनचा थीटा पंचवीस आहे मायनस पंचवीस जर आपण आत्ता सोळा एकशे नव्वदचा स्पॉट प्राईस पकडलं आहे आणि ॲट द एंड ऑफ द डे मार्केट सोळा एकशे पंच्याण्णवला क्लोज झालं तरीही तुमच्या या दोनशे शहात्तरमधून पंचवीस रुपये मायनस होणार कारण थीटा त्या दिवशीचा मायनस पंचवीस आहे म्हणून मार्केट जर कुठेच नाही गेलं तर या प्रीमियममधून पंचवीस रुपये मायनस होणार आणि जी काय व्हॅल्यू असेल ती तुम्हाला तिथे दुसऱ्या दिवशी बघायला मिळणार सेम पुट ऑप्शनचा थीटा किती आहे मायनस बावीस आहे म्हणजे समजा जर मार्केट कुठेच नाही गेलं आणि हा पुट जर तुम्ही बाय केला असेल तर त्यातनं बावीस रुपये मायनस होणार आहेत आणि फक्त पंचावन्न रुपये तुमच्या अकाउंटला तिथे दिसणार की पंचावन्न रुपये प्रीमियम राहिला आहे आणि बाकीचं तुम्हाला नुकसान झालेलं आहे कॉल ऑप्शनचा रो इथे जसं मी सांगितलं की त्या इंटरेस्ट रेट प्रमाणे चेंज होतो आणि वेगा जर इथे तुम्ही बघितला तर फाईव्ह पॉईंट टू वन झिरो म्हणजे इथे लोअर साईडला आहे जर ऑप्शन वेगा बघायचं झाला तर म्हणून हे ऑप्शन आपल्याला डीप इन द मनीवाले पण थोडेसे हायर प्रीमियम म्हणजे थोडेसे अजून थोडे कमीच प्रीमियमला आहे जर हा वेगा जर पंधरापर्यंत गेला तर हा प्रीमियम एकदम तीनशे साडेतीनशेपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतो तर या कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही हे ग्रीक्स बघू शकता आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ट्रेडिंग तुम्ही करू शकता सो so, दॅट्स इट फॉर टुडे आय uh, होप तुम्हाला ऑप्शन ग्रीक्स व्यवस्थित कळाले असतील व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद